नमस्कार पालक मंडळी व विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकताच प्रजासत्ताक दिवस साजरा केला म्हणजे 26 जानेवारीला. तर ही दिनांक, ही तारीख जे आपण बघतो ते कॅलेंडरमधूनच. तर हे सगळं सांगताना आपण नेहमीच कॅलेंडरचा वापर म्हणजेच दिनदर्शिकेचा वापर करत असतो. तर स्वातंत्र्य दिवस कधी आहे, दिवाळी दसरा कधी आहे, किंवा शाळेला सुट्टी कधी आहे, किंवा आज कोणता वार आहे, समजा आज वार शुक्रवार, तर हे सगळं आपल्याला आपल्या मुलांना दिनदर्शिकेच्या मदतीतून आपण त्यांना दररोज प्रश्न विचारू शकतो की आज कोणता वार, कोणती तारीख, कोणता महिना. तर असे हे मराठी महिना असेल किंवा इंग्रजी महिना असेल, इंग्रजी महिने 12 व मराठी महिनेसुद्धा 12 हे आपण आपल्या पाल्यांना दिनदर्शिकेच्या मदतीतून शिकवू शकतो. तर चला मग आज आपण दिनदर्शिकेचा म्हणजेच कॅलेंडरचा अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.